मी लक्ष्मण सदाशिव शिंदे, शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. गेले 20-25 वर्षापासून आम्ही शेतकरी संघटनेचं काम करीत आहेत. शेतकरीवर जे अन्याय होतात, कुठले बाजारभाव, सरकारची ध्येयधोरणं, याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवत आलेलो आहे. आणि विघ्नर कारखानाच्या संदर्भात ऊस दराविषयी आम्ही सतत दरवर्षी खतं औषधे माग होत चाललेली आहेत. आणि त्या अनुषंगाने ऊसाला बाजारभाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही दरवर्षी आवाज उठवत आलेलो आहे. औंधा बी विघ्नर कारखान्याने इतर कारखान्यांपेक्षा बाजारभाव कमी दिलेला आहे. म्हणून उद्याच्या गळीत हंगामात आम्हाला 3400 रुपये बाजार मिळाल्याशिवाय आम्ही गव्हाणीत मुळी टाकून देणार नाही, अशी शेतकरी संघटनेचे आमचे सर्व कार्यकर्ते काल विघ्नर कारखान्याच्या ऑफिसवर जाऊन आम्ही निवेदन तसं दिलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे का, जर आपला कारखाना जर तांत्रिकदृष्ट्या बक्षिसं मिळवते आणि मग बाजार का देत नाहीत, असे असंख्य प्रश्न शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापुढं मांडले. मांडत असताना आम्ही त्यांना शेवट सांगितले का, आम्हाला ज्यावेळेस तुम्ही 3400 रुपये बाजार द्यायचं देत असाल तरच कारखान्यात मुळी टाका, अन्यथा आम्ही त्या दिवशी 9 तारखेला गव्हाणीत उड्या टाकू, आम्ही मुळी टाकून देणार नाही, असा आम्ही त्यांना इशारा देऊन आलेलो आहे. विघ्नर कारखाना किती बाजारभाव देत आहे? विघ्नर कारखाना गेले आम्ही जवळजवळ 10 वर्षापासून पाहत आलेलो आहे. विघ्नर कारखान्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या तालुक्यात 5 धरणं आहेत, प्रचंड प्रमाणात ऊस पिकत आहे, वाहतूक खर्च कमी आहे, रिकव्हरी चांगली असतानासुद्धा आणि ऊस उत्पादक सभासद हे कारखान्याला आत्तापर्यंत सहकार्य करीत आलेले आहेत. त्या सभासदांचा ऊस उत्पादनाचा ऊस 15-15, 16-16 महिने तुटत जरी नसला तरी त्या शेतकऱ्याने आजपर्यंत सगळं सहन केलेलं आहे, सहन करीत आलेले आहे. कारण आपला कारखाना चांगला चालला पाहिजे, टिकला पाहिजे, ह्या भूमिकेतून ऊस उत्पादक सभासद यांनी नेहमी कारखान्याला सहकार्य करण्याची भावना ठेवलेली आहे. परंतु विघ्नर कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे यांनी शेतकऱ्यांचं कधी विचार फायदा लक्षात न करता त्यांनी त्यांचाच फायदा आणि ते त्यांच्याच मस्तीत आहेत. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना काय पाहिजे, बाजारभाव पाहिजे. आणि शेतकऱ्यांचं म्हणणं एक आहे की कारखाना इथं बक्षिसं मिळवतो आहे आणि आपला शेतकरी चांगल्या पद्धतीने ऊस पिकवतो आहे, रिकव्हरीचा ऊस म्हणजे साखर आयुक्त जी धोरणं आहेत, साखर आयुक्त म्हणजे तुमचे VSI ह्या मंडळींचं धोरण, जे ऊस आहेत 86-32 ही जी रिकव्हरी जे ऊस आहेत हे 13-14 महिन्याच्या तुटले पाहिजेत. परंतु त्या ऊसालासुद्धा 16-17 महिन्यांनी तोड हार्वेस्टिंग करायला लागतात आणि पर्यायाने शेतकऱ्याचं टनेजमध्ये घट होतीच आणि दुसरी कारखान्याचं गाळप झाल्यानंतर कारखानाही त्याप्रमाणे बाजारभाव देत नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि उद्याच्या इथून मागे आम्ही मागणी केलेली आहेत, निवेदनसुद्धा कारखान्याकडे दिलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या निवेदनाला आत्तापर्यंत कॅराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. म्हणून उद्याच्या जे गळीत हंगाम चालू होणार आहे म्हणजे मोळी टाकणार आहेत 9 तारखेला आम्ही शेतकरी संघटनेचे सर्व शेतकरी ते कारखान्यावर जाऊन आमच्या जर त्या अर्जाचा विचार केला नाही तर आम्ही मोळी टाकून देणार नाही. तुम्ही जे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पण प्रत्यक्षात बाकीचे जे कारखाने आहेत ते किती दर देत आहेत? बाकीचे जिल्ह्यातले जे कारखाने सोमेश्वर, माळेगाव हे 3300-3400 रुपये बाजार काढतात. मग आपल्या कारखान्याला वाहतूक खर्च कमी आहे, जागेवर उपलब्ध ऊस आहेत आणि मग त्यांचे तांत्रिकदृष्ट्याही आपला कारखाना चांगला आहे, बक्षिसं मिळवतो आहे आणि मग त्यांच्या इतकं बाजार द्यायला काय अडचण यांना, आणि ते देत नाहीत म्हणून आमचा संघर्ष आहे. हा कारखाना तांत्रिक क्षमतेत देशामध्ये अव्वल आहे, मग असं असताना ऊस तुटत नाही असं तुम्ही आरोप केला आहे, काय म्हणणं आहे त्याच्यावर? यांचं जो शेतकऱ्यांनी जे ऊस लागवडी केलेले असतात यांच्याकडं अगोदर 1.5 वर्ष त्याच्या नोंदी असतात, परंतु त्यांचं जे शेतकी अधिकाऱ्याचं नियोजन आहे ते ढिसाळ असल्यामुळं ते त्यांना ते नियोजन जमत नसल्यामुळं
गाळप होऊ शकत नाही. शेजारचा भीमाशंकर कारखाना आणि विघ्नर कारखाना काय फरक जाणवतो? भीमाशंकर कारखाना आजवळ 20 अवध्यांचं गाळप सुरू होणार आहे, परंतु त्यांनी जे 2009 ते 2014-15 विघ्नरपेक्षा नेहमी 200 रुपयांनी बाजार जास्त दिलेला आहे. आणि विघ्नर कारखाना आज जवळजवळ 30-35 वर्षाचा असतानासुद्धा तो त्यांच्या इतका बाजार देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. आपण जे संचालक निवडून देतात ते संचालक तुमची शेतकऱ्यांची बाजू मांडत नाही असं वाटतं का? शेतकऱ्यांची बाजू मांडत नाही म्हणण्यापेक्षा ते निवडून गेल्यानंतर शेतकऱ्याचा कधी त्यांनी विचार केलेला नाही, शेतकऱ्याचे कधी ते बांधाव केलेले नाहीत. शेतकऱ्यांना तुम्ही ह्या हंगामात एवढा ऊस लावा, एवढे पूर्व हंगामी लावा, एवढा आडसाली लावा, एवढा सुरूचा लावा असं नियोजन करायला सांगायला कधी ते एकही डायरेक्टर आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या बांधाव आलेलं नाही. म्हणजे ही संचालक पदे फक्त शोभेची पद आहेत? शोभेची पद आहेत. आपले जे विघ्नहरचे चेअरमन आहे सत्यशील दादा शेरकर, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सत्यशील शेरकर ज्यावेळेस 2013 दरम्यान ते चेअरमन झाले, त्याला शेतकरी संघटनेने आम्ही सर्वांनी सहकार्य केलं. त्यांनी आमच्या सहकार्याची अपेक्षा मागितली आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शेतकऱ्यांना अपेक्षा एक आहे की इतर कारखान्यापेक्षा आम्हाला 1 रुपया ज्यादा पाहिजे पण कमी देण्यात येऊ नये. आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की मी इतर कारखान्यापेक्षा रुपये कमी जास्त देईल, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी दिलेला नाही. त्यांच्या कामगिरीबाबत खुश आहात तुम्ही? कामगिरीबद्दल त्यांचं ना आमचं तसं काही दुश्मनगिरी नाही आहे, परंतु एक कारखाना म्हणून जर पाहिलं तर त्यांनी आम्हाला निमंत्रण करणं, आम्ही त्यांच्या त्या कार्यक्रमाला हजर राहणं इथपर्यंतच फक्त ठीक आहे, परंतु कारखान्यात म्हणावाची प्रगती नाही. देशामध्ये देशाचे एवढे मोठे पुरस्कार त्या कारखान्याला मिळतात, मग त्याचं कारण काय? देशात जे पुरस्कार मिळतात ते तांत्रिक दृष्टीने त्यांना ते मिळवले जातात. जास्तीत जास्त क्रशिंग आणि हार्वेस्टिंग केल्याच्या माध्यमातून त्यांना ते दिले जातात, परंतु त्याचा फायदा जो कारखान्याला झाला आहे तो शेतकऱ्यांपर्यंत येत नाही, मिळत नाही. तुम्ही वार्षिक सभेमध्ये शेतकरी किंवा तुमची संघटना आवाज का उठवत नाही? आम्ही शेतकरी संघटना आवाज वेळोवेळी उठवत आलेलो आहे, परंतु तिथं जी मांडणी केलेली असती काही विशिष्ट जे जवळचे ज्यांचा ऊस कमी आणि ज्यांचा ऊस नाही असेच बोलघेवडे तिथं जे असतात, जो माईकवर तिथं असतात आणि जो खरा जो शेतकऱ्याचा आवाज असतो तो दडपण्याचं काम ही बाकीची जी काही ज्यांचे ऊस नाहीत किंवा ज्यांचा ऊस अगदी नगण्य अशी मंडळींना आरडाओरडा करायला तिथं भाग पाडतात आणि त्याच्यामुळं खरा शेतकऱ्याचा आवाज तिथं दाबला जातो. आता असं विचारलं जातं का प्रत्यक्ष शेतकरी त्या कारखान्याच्या विरोधात वार्षिक सभेत बोलत नाही किंवा काही नेते पण टीका करत नाही, आता ऐनवेळी इलेक्शन आले म्हणून तुम्ही आवाज उठवताय, राजकारण आहे असं तर नाही ना? नाही, आमचं शेतकरी संघटनेचं आमचं कुठलंही राजकारण नाही, आमचं फक्त शेतकरी हित हे आम्ही पाहत आलेलो आहे. शेतकरी हित पाहत असताना सहकारी कारखाना म्हणजे हा शेतकऱ्यांचाच कारखाना आहे, परंतु तिथं नियोजन करणारी मंडळी आहेत त्यांच्याकडं शेतकरी संघटना अपेक्षेने पाहत आलेली आहेत. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना सरकारी ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा आम्ही तपासलेल्या आहेत. ज्यावेळेस त्यांनी आमच्या कानावर घातल्या त्यावेळेस आम्ही त्याचं निरसन करण्याचं शेतकरी संघटनेने काम केलेलं आहे, परंतु शेवटी भाव देण्याचं काम हे कारखान्याच्या हातात असतं, मॅनेजमेंट डायरेक्टर हे सगळ्यांच्या हातात असतं आणि ते आम्हाला देत नाहीत, म्हणून आम्ही वेळोवेळी आवाज उठवतो. निव्वळ इलेक्शन आलं आहे किंवा कारखाना चालू होणार आहे म्हणून नाही, तर कारखान्याने जो मेन शेतकरी आहे जो ऊस पिकवतो तो कारखान्याला घालतो आणि त्याच्यातून त्याला 2 रुपये कसे जास्त मिळतील हा त्या ऊस उत्पादक सभासदाचा विषय असतो. आता आगामी होणाऱ्या निवडणुकामध्ये तुमची संघटना निवडणूक लढवणार आहे का? जर असे असेल तर आम्हाला निवडणूक निश्चित निवडणुकीला शेतकरी संघटनेला उतरावे लागेल. तुम्ही मगाशी जो आरोप केला का जे संचालक आहे ते स्वतःचं हित जपतात किंवा मस्तीमध्ये आहे त्याचा काय अर्थ घ्यायचा? अर्थ असं घ्यायचं का त्यांना फक्त पदं मिळाली, पदं मिळाल्यानंतर कारखान्यावर त्यांना मान सन्मान दिला जातो, त्यांची वशिलीबाजी ऊस मागं पुढं तोडला जातो, कर्मचारी त्यांच्या हाताशी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा वापर केला जातो आणि त्यांची स्वतःची कामं ते करून घेतात. स्वतःची कामं म्हणजे नक्की काय? म्हणजे बा अशी शेतीवाडीची
किंवा त्यांचे विलेक्षण आलं का त्या विलेक्षणमध्ये त्यांना आताशी धरून कारखान्याचं काम तू नाही गेला तरी कारखान्याच्या ऑफिसवर चालन मी सांगतो तू हे काम कर ते काम कर अशी कामं. म्हणजे संचालक मंडळ आता जे संचालक मंडळ आहे ते कारखान्याचा गैरवापर करते असं तुमचा आरोप आहे? निश्चितच. या उतरल्या पट्ट्यातून जो संचालक आहे त्यांनी इथले शेतकऱ्यांची काळजी घ्यायला पाहिजे ना. कोण आहे तिथले? धनंजय डुमरे. ते येतं कधी तुम्हाला काळजी घेतात माहिती देतो? भेटले होते आता माझं 2 वर्षापूर्वी उजळाला त्यांनी 250 रुपये टनाला कापले द्यायला सांगितलं होतं. ते म्हणलं मी तुमचा ऊस कधी लावला कधी तुटला सगळा अभ्यास करून तुम्हाला सांगतो तिकडं सांगतो पण काही सांगितलं नाही. म्हणजे 17 महिने काळजी घ्या. 17 महिने ऊस तोडला तरी ते म्हणतात मुदतपूर्व. मग असे त्यांना काल म्हटलं मुदत किती असती व ऊस तुटतो यायला 30 महिन्याची असते का 40 महिन्याची असते. ते गप बसले. तुमचं काय म्हणणं? ते म्हणजे हा जो अन्याय आहे तो अन्याय निवारण करण्याकरता आम्हाला झगडावं लागेल. याच्याकरता समजा मला आमचं पॅनल उभं करावं लागलं आणि खर्च करावा लागला तर आम्ही त्याला तयार आहे. इलेक्शन इलेक्शनला नाही नाही आम्ही जर उभं केलं आमचं मंडळ पॅनल तर त्या पॅनलमधून जे येतील जे शेतकरी उभे राहतील ते निस्वार्थीपणाने काम करणारे असल्यामुळे कारखाना हा निश्चितपणे चांगला चालेल. हा कारखाना तब्बल 17-18 महिन्यांनी ऊस तोड होते. शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत लढा देत आलेलो आहे. गेले 20-25 वर्ष आमचा लढा तोच आहे का शेतकी अधिकारी जो कारखान्याचा असतो त्याच्याकडं नोंदी असतात त्यांनी त्याप्रमाणे प्रोग्राम करत नाहीत आणि म्हणून शेतकऱ्याचा आज विलंब लागतो ऊसाला. त्याच्यामुळं एकरी जवळजवळ 10-15 टन जो शेतकऱ्याचा लॉस होतो आणि म्हणून शेतकरी प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांना त्याची जाणीव करून दिलेली आहे. तुमचं शेतकऱ्यांसाठी आव्हान काय असणार? आमचं शेतकऱ्यांसाठी आव्हान आहे का आम्ही शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांना 2 रुपये कसे मिळतील. इतर कारखाने जे 3400-3300 रुपये बाजार देतात आपल्या कारखान्यासुद्धा तांत्रिकदृष्ट्या बक्षिसं मिळवतो आहे मग आपल्या कारखान्याने 3300-3400 रुपये बाजार का देऊ नये आणि त्या हितासाठी आमचा शेतकरी संघटनेचा काही स्वतःचा स्वार्थ नाही. हा सगळ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही बोलतो आहे आणि शेतकऱ्यांसाठी झगडतो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि गरजेचं येऊन विघ्नर कारखान्याला हा जाब विचारणं आपल्या सर्व शेतकऱ्यांचं काम आहे आणि म्हणून यापुढं भविष्यकाळामध्ये ते जर बाजारभाव देत नसतील तर आपल्याला एकत्र येऊन वेगळा लढा द्यावा लागेल. आणि येत्या 9 तारखेला मुळीचा जो कार्यक्रम आहे त्या मुळीच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी तिथं विरोध दर्शवला पाहिजे. आमचा शेतकऱ्याला बाजारभाव दिल्याशिवाय आम्ही मुळी टाकून देणार नाही. आणि त्यावेळेला समजा काही जर अनुचित काही घडेल कारखान्याचं असं जर वाटलं तर आम्ही कारखान्याच्या प्रशासनाला सांगून ठेवले की अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी तुमची.